कॅटलिस्ट फाउंडेशन पुण्याच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या स्नेहा सोनोने हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राज्यातील सर्व भागातून तसेच कर्नाटकात असलेल्या बेळगावमधून देखील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला जवळपास दीडशेहून अधिक स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला होता राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याशी निगडीत वेगवेगळ्या पाच विषयांवर व्याख्याने झाली यात सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला सर्व व्याख्याने कॅटलिस्ट फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आली आहेत या स्पर्धेचा निकाल कॅटलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ड श्री सुनील माने यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर केला यामध्ये प्रथम क्रमांक पुणे येथील स्नेहा सोनोने हिने प्रथम क्रमांक पटकवलाय तर द्वितीय क्रमांक माळगाव जिल्हा कोल्हापूर येथील प्रमोद कांबळे यांनी मिळवला क्रमांक नाशिक येथील सुशील चौधरी यांनी मिळवला शिवाय तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली यावेळी श्री सुनील माने यांनी शाहू महाराज यांच्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला या स्पर्धेतील भाषणे अतिशय उत्कृष्ट व प्रभावी असल्यामुळे राज्यातील जवळपास पन्नास हजार लोकांनी ऑनलाईन भाषणे बघितली यापुढे देखील कॅटलिस्ट फाउंडेशनच्या वतीने अधिकाधिक लोकोपयोगी का उपक्रम घेण्याची आपली मनीषा त्यांनी व्यक्त केली स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्वेता नाचणे मुकुल रणभोर आणि विष्णू फुलेवार यांनी काम पाहिले स्पर्धा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सचिन कोरडे व योगेश पवार यांनी परिश्रम घेतले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाड